माननीय मोदी साहेबांनी सांगितलं प्रत्येक व्यक्तीला घर मिळालं पाहिजे, प्रधानमंत्री आवास योजना आपण सुरू केली, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती सुरू झाली आणि त्यासोबत शबरी योजनेच्या अंतर्गत आमच्या आदिवासी समाजाकरता मोठ्या प्रमाणात घरं बांधायची सुरुवात आपण केली। यावर्षी आपण रेकॉर्ड ब्रेक करणार आहोत आणि यावर्षी आदिवासी आणि SC करता 5 लाख घरं बांधण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे। आणि पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी CO, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांना माझी विनंती आहे, आपण पालघर जिल्हा हा पहिला जिल्हा असा करा की ज्यामध्ये एकही आदिवासी बेघर राहणार नाही। 100% आदिवासींची घरं ही या ठिकाणी बांधली गेली पाहिजे आणि ती या 2 वर्षात बांधली गेली पाहिजे असा निर्धार जर तुम्ही केला तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी तुम्हाला आश्वासन देतो, तुम्ही जेवढी घरं आदिवासींकरता मागाल, SC करता मागाल, तेवढी सगळी घरं या 2 वर्षात आम्ही तुम्हाला देण्याकरता तयार आहोत। एकही आदिवासी या ठिकाणी बेघर राहू नये। पण एवढंच नाही तर सातत्याने ही मागणी देखील येत होती की तुम्ही आदिवासी आणि SC विचार करताय, चांगलंच आहे, पण OBC विचार देखील केला पाहिजे। आणि म्हणून विश्वनाथ पाटील साहेब विशेषत्वाने या ठिकाणी सांगतो, आपल्या सरकारने मोदी आवास योजना सुरू केली, मोदी आवास योजनेच्या अंतर्गत आधी आपल्या OBC समाजाकरता 10 लाख घरं आपण आता या ठिकाणी बांधतो आहोत, 3 लाख घरं याच वर्षी बांधण्याचा निर्धार केलेला आहे। त्यामुळे पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा इथले जे OBC बांधव आहेत त्यांना देखील आता मोठ्या प्रमाणात घरं देण्याचा कार्यक्रम हा आपल्या सरकारच्या माध्यमातून चालणार आहे।